तर आज संपूर्ण राज्यामध्ये खरं तर महाराष्ट्र दिन सगळीकडे साजरा होत असतानाच नागपूरमध्ये मात्र वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी विदर्भवादी कार्यकर्त्यांनी परत एकदा बिगुल वाजवलं. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं आयोजित शासकीय कार्यक्रमामध्ये विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. तर व्ही केन या विदर्भ राज्याच्या मागणीकरता लढणाऱ्या समूहानं विदर्भ राज्याचा झेंडा फडकवला. शासकीय कार्यक्रमामध्ये नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ध्वजारोहण केलं. पोलीस कर्मचाऱ्यांनी परेड देखील केली. पण एकीकडे हा कार्यक्रम सुरू असतानाच विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला आणि मग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन आपल्या सोबत नेलं. आपण बघतोय नागपूरमधली दृश्य. आज खरं तर महाराष्ट्र दिन संपूर्ण राज्यामध्ये महाराष्ट्र दिनाचे विविध कार्यक्रम साजरे होतात, वेगवेगळे सोहळे होतात. मात्र नागपूरमध्ये वेगळीच घटना घडली आहे. राज्याच्या वेगळ्या राज्याच्या मागणीकरता विदर्भवादी कार्यकर्त्यांनी परत एकदा आज बिगुल वाजवलेला दिसला. नागपूरच्या कस्तुरचंद पार्क इथं आयोजित शासकीय कार्यक्रमामध्ये विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. नागपूरचे पालकमंत्री शिवाजीराव मोघे यांनी ध्वजारोहण केलं. त्यांचं भाषण सुरू होतं. पोलीस कर्मचाऱ्यांची परेड सुद्धा झाली. मात्र एकीकडे हा कार्यक्रम सुरू असताना विदर्भवादी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली आणि त्यामुळे सगळीकडे गोंधळ उडाला. पोलिसांनी मग यापैकी काही जणांना ताब्यात घेतलेलं आणि पोलिसांनी त्यांना आता ताब्यात घेऊन त्यांच्याबरोबर नेलेलं आहे. मात्र काही काळासाठी परिसरामध्ये गोंधळ उडाला होता. या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया. आज सगळीकडे महाराष्ट्र दिनाचे कार्यक्रम होत असताना नागपूरमध्ये विदर्भवाद्यांनी वेगळ्या विदर्भासाठी वेगळ्या राज्याच्या मागणीसाठी गोंधळ केला. काय नेमकं झालंय अनुपमा? खरं तर आपण बघितलं तर एक मे किंवा महाराष्ट्र दिनाला विदर्भाच्या निमित्ताने आंदोलन करण्याची जुनी प्रथा आता नागपूरमध्ये आणि तीच प्रथा कुठेतरी आज विदर्भवादी कार्यकर्त्यांनी पार पाडली. आज जेव्हा शासकीय कार्यक्रम झाला तेव्हा आधीपासून विदर्भवादी कार्यकर्ते तयार होते आणि जेव्हा कार्यक्रम झाला तेव्हा पुढे आले जोरदार घोषणाबाजी केली. खरं तर कार्यकर्ते कमी असली ज्या प्रमाणात असताना देखील कार्यकर्ते आज घुसले घोषणाबाजी केली. कुठेतरी आपल्या विदर्भाच्या मागणीपासून त्यांनी नोंदवायचा प्रयत्न केला होता. अखिलेश अखिलेश आवाजामध्ये काही डिस्टर्बन्स आहे. आपण तुमच्याकडून आणखी अपडेट्स आपल्या बातमीपत्रामध्ये पुढच्या घेत राहू. धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.